हाय हॅलो नमस्ते, मी प्रज्ञा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर आता आम्ही कोंडाणे केव्ज बघायला आलो आहे. कर्जतपासून 12 किलोमीटर आतमध्ये हे कोंडाणे म्हणून गाव आहे. तर आता आपण कोंडाणे केव्ज बघायला जाऊया. तर तुम्ही तुमच्या गाडीने येणार असाल तर गाड्या इथे अशा थांबवाव्या लागतात, कारण इथून पुढे आपल्याला चालत जायचं. इथून पण आपल्याला आता 40 मिनिटं तरी लागतील चालायला. तर चला आता बहुतेक ठिकाणी बोर्ड लिहिलेले आहेत आणि मार्ग दाखवलेला आहे, त्यामुळे इथे काही चुकण्याचा प्रश्न येत नाही. बरोबर आपल्याला जाता येत. मगाशी पाऊस होता त्यामुळे चिखल झालेली, आता पूर्ण ऊन आलंय त्यामुळे आता व्यवस्थित चालता येत, पाय वगैरे काही घसरत नाही. Thank you.
चालू आहे. थोडासा फक्त जमायला झालाय, पण एक ट्रेकिंगचा अनुभव आम्हाला घ्यायचा होता. पण मजा येते. अजून 20-25 मिनिटं आम्हाला चालायचे वरती. हे बघा इथे पण असं पाणी वगैरे वाहतं पाणी ऐकून. हे बघा छोट पिल्लू कसं घेतलंय उचलून. अशा सगळ्या बकऱ्या चरताय. पाठी पण बघितलं होते आपण आणि इथे पाणी सगळं वाहतंय. वाटेतच जाताना अशी छोटी छोटी दुकानं लागतात. भूक लागली असेल तर आपल्याला इथे खाता पण येतं. कसं वाटतंय तुम्हाला ट्रेकिंगला येऊन? मस्त वाटतंय. दम लागलाय का? दम तर खूप लागलाय. पण अजून आम्हाला 10-15 मिनिटं वर चढायचं. मला पण खूप दम लागलाय. पण मजा येते ना. पहिलाच अनुभव आहे आपला. पण खूप मजा आली. खूप मजा आली. आता पडतोय थोडा थोडा. रेस्ट करून झाला असेल तर जाऊया का आपण आता पुढे? चला मग, कारण अजून आपल्याला वरती चढायचं आहे ना बरंच. आपण आता पोचलो आहोत केसच्या पायथ्याशी. हे बघा इथे आता असे केस आहे. तिथून आपण व्यवस्थित जाऊ शकतो. Thank you.
आलोय आता आपण इथे कोंडाना बौद्ध लेणीच्या इथे. तर बघा हे कसं प्राचीन काळापासूनच कोरीव काम केलेलं आहे. मस्त अशी देवी वापरायचं बघा. पिंपळाच्या पानाचं असं बघा इथे कोरीव काम केलेलं आहे, बघू शकता. हा बघा इथे एक असा भुयारी मार्ग आहे मागे जाण्यासाठी. बघू शकता तुझी सोजा इथे आरो हम गैंगर मात्र रॉलेट ये यंगस्टर मात्र नहीं है. कशी वाटली तुम्हाला आमची ट्रेकिंग? आता आम्ही रिटर्न जायला निघालो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इकडे एक दिवस जरूर भेट द्या. तर तुम्ही